नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी व निफ्टी या तिन्ही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे या तिन्ही इंडेक्समध्ये येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो मार्केटमध्ये तेजी होईल का की मार्केटमध्ये आता मंदी होईल प्रॉफिट बुकिंग येईल ह्या अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडीओमधून देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असल्यामुळे आपल्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा म्हणजे येणाऱ्या काळामध्ये या इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण आपल्याला सुद्धा करता येऊ शकेल मात्र आजच्या या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि शुक्रवारी या तिन्ही इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि इथे मी पंधरा मिनिटाचा बँक निफ्टीचा चार्ट ओपन केलेला आहे आज खरं बघायला गेलं तर शुक्रवार असल्यामुळे आपल्याला अशी अपेक्षा होती की मागच्या अनेक शुक्रवारी ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये आपल्याला तेजी बघायला मिळाली त्या पद्धतीनं तेजी बघायला मिळेल मात्र मी कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की एखादी गोष्ट जेव्हा सातत्यानं घडत असते तेव्हा ती कधी ना कधीतरी थांबणार देखील असते तर आज त्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळालं दर बऱ्याच वेळेला आपल्याला मागच्या महिन्या दोन महिन्यामध्ये एखाद दोन अपवाद सोडता आपल्याला असं बघायला मिळालं होतं की गुरुवारी मार्केटमध्ये सेलिंग होणार शुक्रवारी गॅपअप ओपन उप होणार आणि शुक्रवारी तेजी होणार बऱ्याच वेळेला आप आपल्याला असा अशा प्रकारचा सीन मार्केटमध्ये बघायला मिळाला होता मात्र आज काय झालं आज त्याच्या थोडंसं विपरीत झालं आज गॅप डाउन ओपन झालं बँक निफ्टी मध्ये आणि आपण जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती ह्या लेवलच्या अगदी जवळ म्हणजे त्रेचाळीस हजार सहाशे त्रेसष्टच्या थोडंसं वर गॅप गॅप डाउन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं त्यानंतर मार्केटमध्ये एक थोडासा बाउन्स प्रयत्न झाला कायम लक्षात ठेवा जिथे मार्केट क्लोज झालेला असतो जो आपल्याला शेवटचा एरिया असतो जर गॅपअप ओपन झालं आणि सेलिंग होणार असेल तर इथे आल्यानंतर सपोर्ट घेऊन मार्केट वर जातं तर जर गॅप डाऊन ओपन झालं तर ह्या एरियात येऊन रेजिस्टन्स घेऊन मार्केट आपल्याला खाली जाताना बघायला मिळतं तर त्या पद्धतीनं आज सुद्धा तुम्ही इथे बघू शकता की एकदा पहिल्या पंधरा मिनिटात वर जाण्याचा प्रयत्न झाला मात्र ह्या एरियामध्ये रेजिस्टन्स फेस केला गेला आणि त्यानंतर आपल्याला बँक निफ्टीची किंमत खाली येताना बघायला मिळाली मी प्रीमियम ग्रुपवर तुम्हाला हे सांगितलेलं होतं की आज आपल्याला थोडंसं प्राइस ॲक्शन बघूनच ट्रेड करायचं आहे गॅपडाऊन ओपन झालंय मात्र प्राइस ॲक्शन बघूनच आपल्याला आपल्याला शॉर्ट सेल पण करायचं आहे किंवा पुट बाय करायचं आहे आणि गॅपडाऊन ओपन झाल्यामुळे कारण आज शुक्रवारी दर शुक्रवारी आपल्याला तेजी होताना दिसत होती मात्र आज गॅपडाऊन ओपन झाल्यामुळे सावध राहणं आवश्यक आहे दुसरी महत्वाची गोष्ट आपल्याला तेजी करायची असेल तर गॅपडाऊन ओपन झालेलं आहे त्यामुळे आपल्याला प्राईज ॲक्शनची आवश्यकता आहे दोन्ही ठिकाणी ॲक्शनची आवश्यकता असल्यामुळे जोपर्यंत प्राईज ॲक्शन होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेड करायचा नाही तुम्ही इथे बघू शकता पहिल्या पंधरा मिनिटामध्ये बँक निफ्टीनं पहिलं टार्गेट अगदी इझिली अचीव्ह केलं त्यानंतर दुसऱ्या पंधरा मिनिटांमध्ये ओपनिंग झाल्यानंतर त्याचा लो सुद्धा तोडला बऱ्याच वेळेला आपल्याला सकाळच्या सत्रामध्ये असा फॉल्स ब्रेकआउट सुद्धा बघायला मिळतो तुम्ही ह्या लेव्हलचा ब्रेकआउट म्हणत असाल तरी आपल्याला ब्रेकआउट मिळाला ले ह्या ले ले। लेवलचा पहिल्या पंधरा मिनिटाचा ब्रेकआउट म्हणत असाल तरी आपल्याला बघायला मिळाला मात्र ह्या पहिल्या ब्रेकआउटमध्ये थोडं तरी आपल्याला टार्गेट मिळालं दुसऱ्या ब्रेकआउटमध्ये आपल्याला लगेचच मार्केटमध्ये रिकव्हरी बघायला मिळाली आणि तुम्ही बघू शकता की त्यानंतर एक मोठा बाउन्स आला म्हणजे तुम्ही इथे जर शॉर्ट सेल गेलं असेल कोणत्याही ठिकाणी शॉर्ट सेल तरी तुमचा असेल स्टॉप लॉस त्याच्यामध्ये नक्कीच हिट झाला असणार तर त्याच्यामुळे थोडस सा सावध राहणं सध्याच्या मार्केटमध्ये आवश्यक आहे आणि त्यानंतर आपल्याला बघायला मिळालं साईडवेज मार्केट तुम्ही बघू शकता अगदी शेवटच्या अर्ध्या तासापर्यंत जर तुम्ही बघितलं तर मार्केट आपल्याला वरच्या बाजूला त्रेचाळीस हजार आठशेच्या वर जाताना दिसत नव्हतं खालच्या बाजूला त्रेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तरच्या खाली येताना दिसत नव्हतं आणि अगदी शेवटी अर्धा तास बाकी असताना आपल्याला ही इम्पॉर्टंट लेवल ब्रेक झाली आणि थोडंसं खाली येऊन आपल्याला क्लोजिंग मिळालं अन्यथा आपण जवळजवळ पूर्ण दिवसभर म्हणजे सकाळचं थोडंसं आणि अगदी शेवटचं थोडंसं म्हणजे सुरुवात आणि शेवट सोडल्यास पूर्ण दिवस मार्केट आपण दिलेल्या ह्या ज्या दोन इम्पॉर्टंट लेवल आहेत ह्याच्यामध्येच बँक निफ्टी आपल्याला ट्रेड करताना बघायला मिळालं हे झालं आज शुक्रवारी बँक निफ्टीमध्ये काय झालं आता आपण बघणार आहोत येणाऱ्या काळामध्ये बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं आणि त्यासाठी आपण बँक निफ्टीचं विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत तर त्याच्यासाठी मी बँक निफ्टीचा चार्ट विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय म्हणजे आपल्याला काय होईल एक चार्ट मध्ये आपल्याला एक व्ह्यू घेता येईल सध्या काय पत, कशा पद्धतीनं बँक मध्ये ट्रेडिंग चाललंय आपल्याला बघता येईल तुम्ही इथे बघू शकता की पूर्वी आपल्याला एक लाईफ टाइम हाय बनलेला होता आणि त्यानंतर कधीही लक्षात ठेवा जेव्हा एखाद्या मध्ये असेल स्टॉक मध्ये असेल एक लाईफटाईम हाय बनतो आणि त्याच्यानंतर जेव्हा सेलिंग येतं त्यानंतर जेव्हा पुन्हा रिकव्हरी होते त्यावेळेला त्या लाईफ त्या टाईम जवळ आल्यानंतर एकदा छोट मोठं का असे ना एकदा प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळतं आता ह्याला मी छोट मोठं असं का म्हटलं कारण जेव्हा जेव्हा आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये सेलिंग येणार आता इथे बघा इथे काय झालं हा लाईफ टाईम हाय बनला त्यानंतर आपल्याला एक शूटिंग स्टार कॅन्डल दिसली दुसऱ्याच आठवड्यात एक मोठं सेलिंग झालं थोडीशी रिकव्हरीचा प्रयत्न झाला परत सेलिंग झालं असं करत करत मार्केट थांबलं नाही इथे तुम्ही आता इथे जर बघत असाल तर तुमच्या लक्षात येते की बँक निफ्टीमध्ये तुम्हाला दिसताना हे चार आठवडे म्हणजे मागचा महिनाभर आपल्याला रेड कॅन्डलच बनताना दिसते पण तुम्ही जर किमतीनं बघायला गेलात एका ठराविक रेंजच्या बाहेर आपण जात नाहीये आपण एका लेव्हलला तिथल्या तिथेच ट्रेड करतोय असं आपल्याला बघायला मिळतंय तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षातील एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे तुम्हाला जवळजवळ दीड महिना आपण ह्या एका रेंजमध्ये अडकून पडलेलो आहे बँक निफ्टीमध्ये असं चित्र दिसतंय आता आपण काय करूया नेहमीच्या पद्धतीनं विश्लेषण करायला सुरुवात करूया आपल्याला ही लेवल सुद्धा हे काढून टाकूया आणि मी इथे फिब रिट्रेसमेंट टूल वापरतोय इथे आपण हायला पहिल्यांदा मार्क करतोय आणि त्यानंतर लोला ला मार्क करतोय तुमच्या लक्षात येईल की इथे मार्च महिन्यामध्ये साधारण मार्चच्या मध्यावर जी आपल्याला तेजी चालू झाली आहे ती आपण इथे बघू शकतो की त्यानं हा साधारण मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हा आपल्याला हाय बनवलेला होता आणि आता जर बघितलं तर तुमच्या इथे लक्षात येईल की असं का होत आहे की आपल्याला ह्या लेवलच्या वर आपण जात नाहीये आणि ह्या लेवलच्या आपण खाली येत नाही तर तुमच्या लक्षात येईल इथे सेव्हन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंट ची लेवल आहे सेव्हन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल जी आहे ही त्रेचाळीस हजार दोनशे चाळीसच्या आसपास आहे त्यामुळे ह्याच्यात जवळ आलं की मार्केटमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं एक बाउंस बघायला मिळतो म्हणजे साधारणपणे त्रेचाळीस हजार आपण असं म्हणू शकतो की त्रेचाळीस हजार दोनशे ते त्रेचाळीस हजार तीनशे ह्या रेंजमध्ये आपल्याला सपोर्ट दिसतोय आणि त्यामुळे आपल्याला अनेक वेळेला इथे टच झाल्यानंतर एक बाउंस बघायला मिळतोय आता एक प्रॉफिट बुकिंग जर येणार असेल कारण तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला इथे अगदी स्पष्टपणे दिसते की हा जो लो होता हा लो साधारणपणे अडतीस हजार सहाशेचा होता अडतीस हजार सहाशे तेराचा लो बनवल्यानंतर आपल्याला इथे लक्षात येईल की चोवेचाळीस हजार पाचशेच्या आसपास जवळजवळ आपण हाय बनवला म्हणजे अडतीस हजार पासून चव्वेचाळीस हजारपर्यंत पर्यंत म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की जवळजवळ अडतीस आणि चव्वेचाळीस सहा हजार पॉईंटच्या आसपासची तेजी केल्यानंतर एक थोडस प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित आहे आणि ते आपल्याला येताना इथे दिसतंय मात्र सेलिंग होणार असेल एक आपल्याला मार्केट मध्ये एक मंदी येणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ज्या पद्धतीनं दिसतंय त्या पद्धतीने इथे दिसत नाहीये हळूहळू हळू खाली येताना दिसतंय तर खाली येत असताना नेहमी लक्षात ठेवा शेअर मार्केटमध्ये खाली येताना ते वेगानं येतं त्याला फॉलो थ्रू लागतो इथे आपल्याला खाली तर येत आहे फॉलो थ्रू मिळत नाहीये आपल्याला परत वर जाताना बघायला मिळते त्यामुळे जोपर्यंत आपण असं म्हणूया की ही लेवल ब्रेक होत नाही त्रेचाळीस हजार दोनशे चाळीसच्या चारी खाली आपल्याला क्लोजिंग मिळत नाही तोपर्यंत हे छोटं मोठं प्रॉफिट बुकिंग आहे असंच आपण म्हणू शकतो ट्रेंड रिव्हर्सल झालाय असं आपल्याला म्हणता येणार नाही तुम्ही इथे बघा वर जात असताना एका आठवड्यामध्ये इथे खाली आलं एका आठवड्यामध्ये इथे खाली आलं आता एक जवळजवळ महिनाभर आपण हळूहळू इथपर्यंत खाली आलोय मात्र पुन्हा थोडासा बाउन्स करून ह्या आसपास आपल्याला क्लोजिंग मिळालेलं आहे तर आता तुम्हाला लेवल लक्षात आली असेल जोपर्यंत इथून वर जात नाही म्हणजे चव्वेचाळीस हजार पाचशेच्या वर जात नाही आपण किंवा त्रेचाळीस हजार दोनशेच्या खाली जात नाही आपण तोपर्यंत मार्केटमध्ये एक मोठी मुवमेंट बघायला मिळेल असं आपण सांगू शकत नाही आता ते कसं ओळखायचं तर एखादी डेली कॅन्डल आपल्याला ह्या लेवलच्या वर किंवा ह्या लेवलच्या खाली आपल्याला क्लोज दिला पाहिजे आणि मग त्याचा जर लो तुटला तर मग आपण थोडीशी खालची लेवल किंवा मग वरची लेवल यांची अपेक्षा ठेवू शकतो तर त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की महत्वाच्या लेवल्स आपल्याला कुठे दिसत आहेत जेव्हा आपण वीकली टाईम फ्रेममध्ये बँक निफ्टीचा विचार करतोय आता आपण काय करूया हे आ, जे ट्रेसमेंट लेवल आहे ही काढून टाकूया आणि आपण आता बँक निफ्टीचा डेली टाइम मध्ये विश्लेषण करूया डेली टाइम मध्ये आपल्याला काय दिस दाखवण्याचा प्रयत्न चाललाय ते समजून घेऊया आता तेच चित्र मी तुम्हाला डेली टाइम फ्रेम मध्ये दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल साधारणपणे बँक निफ्टीमध्ये तुम्हाला इथे आपण थोडी मोठी लेवल घेऊ म्हणजे लक्षात येईल खालच्या बाजूला बघितलं तर मागचे अनेक दिवस अनेक दिवस म्हणजे कधीपासून तर जवळजवळ अकरा मे पासून आता आपण इथे बघू शकतो की अगदी तेवीस जून पर्यंत आपल्याला लक्षात येईल की ही जी लेवल आहे ही लेवल तोडलेली नाहीये बरोबर ह्या लेवलच्या खाली आपण एकदा सुद्धा गेलेलो नाहीये ही लेवल कुठली आहे त्रेचाळीस हजार तीनशे पन्नास ची आहे बरोबर त्रेचाळीस हजार तीनशे सत्तेचाळीस ची लेवल आहे त्रेचाळीस हजार तीनशे पन्नास ची लेवल आहे असं समजूया आपण तर ही लेवल जी आहे ही आपल्याला अतिशय महत्वाची आहे खालच्या बाजूनं म्हणजे जर आपल्याला मार्केटमध्ये एक सेलिंग येणार असेल एक आपल्याला थोडीशी मंदी होणार असेल तर त्रेचाळीस हजार तीनशे पन्नासच्या खाली आपल्याला एक तरी क्लोजिंग मिळालं पाहिजे तरच आपण थोडंसं पोझिशनल सेलिंगच्या दृष्टीनं विचार करू शकतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा जो लो आहे हा ब्रेक झाला पाहिजे असं ज्या वेळेला चित्र दिसेल किंवा एक गॅपडाऊन ओपन होईल मोठं गॅपडाऊन कायम लक्षात ठेवा मार्केटमध्ये ज्या वेळेला सेलिंग येणार असतं किंवा एक मोठी मुवमेंट होणार असते तेव्हा ती गॅपअप किंवा गॅपडाऊन न होते तसं एक मोठं गॅपडाऊन आपल्याला बघायला मिळालं तर तुम्हाला असं होऊ शकतं किंवा खाली आलं तर वरच्या दृष्टीनं जर आपल्याला बघायचं असेल तर मी तुम्हाला वरच्या बाजूला सुद्धा एक इम्पॉर्टंट लेवल दाखवण्याचा प्रयत्न करतोय साधारणपणे ही लेवल आहे असं समजूया आपण ही लेवल कुठली आहे चव्वेचाळीस हजार एकशे पन्नास आता तुम्ही म्हणाल की इथून थोडस एकदा वर पण गेलं होतं आणि परत खाली आलं परत इथे बघितलं तर इथे सुद्धा थोडं एकदा वर गेलं होतं खाली आलं होतं पण आपल्या लक्षात येईल की मागच्या जवळ जवळ दीड महिन्यामध्ये आपल्याला हे एक दोन तीन दिवसच असं झालं होतं की ही लेव्हल आपण तोडायचा प्रयत्न केला होता आपण एक मोठ्या एरियाचा विचार केला तर आपल्याला चव्वेचाळीस हजार एकशे पन्नास तुम्ही इथे बघा आपल्या लक्षात येईल की चव्वेचाळीस हजार एकशे पन्नासच्या वर आपल्याला क्लोजिंगच येत नाहीये जसं त्रेचाळीस हजार तीनशे पन्नासच्या खाली आपल्याला क्लोजिंग येत नाही आहे तसं चव्वेचाळीस हजार एकशे पन्नासच्या वर सुद्धा क्लोजिंग येत नाही आहे त्यामुळे आता आपल्याला ट्रेंड कधी रिव्हर्स होईल मार्केटमध्ये मा आपल्याला एक मोठी मुवमेंट कधी बघायला मिळेल तर ह्या दोन लेवल त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे बऱ्याच वेळेला काय होतं की मार्केट ज्या वेळेला असं वर येतं आणि त्यानंतर आपल्याला अशी व्हॉलेटिलिटी बघायला मिळते तर आपल्याला सत्तर ऐंशी टक्के वेळा याचा ब्रेकआउट वरच्या दिशेनं येण्याचीच शक्यता जास्त असते पंचवीस तीस टक्के वेळ असं होतं की आपल्याला खालच्या दिशेनं ब्रेकआउट येतो त्यामुळे वर जाण्याची शक्यताच मार्केटची जास्त आहे कारण मार्केटला जर खाली यायचं असतं तर मार्केटमध्ये इतका वेळ आपल्याला महिना दीड महिना वाट बघितली नसती असं आपल्याला मागचा अनुभव सांगतो आता दरवेळेला असंच होईल का असं सांगता येत नाही पण जर तुम्ही मागे ह्याच्या आधी जाऊन जर चेक केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ऐंशी टक्के वेळा असं होतं याला पोल अँड फ्लॅग पॅटर्न म्हणतात असा एक पोल झालाय आणि एक फ्लॅग पॅटर्न झालाय अशा वेळेला वरच्या दिशेनं ब्रेकआउट येण्याची शक्यता जास्त असते ओके पण आपल्याला असं कुठली शक्यता घेऊन आधीच ट्रेड घेऊन ठेवायचं नाहीये आपल्याला प्राईज ऍक्शन लक्षात आलेली आहे लेवल लक्षात आलेले आहेत ले ले ले, या लेवल जोपर्यंत ब्रेकआउट होत नाहीत तोपर्यंत आपल्याला इंट्राडे मध्ये किंवा शॉर्ट ड्युरेशनसाठी आपण छोटे छोटे ट्रेड त्याच्यामध्ये घेत राहू शकतो तर हे झालं बँक निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण निफ्टीचा चार्ट ओपन करूया आणि निफ्टीमध्ये शुक्रवारी आपल्याला कशा प्रकारे मुवमेंट झाली आणि येणाऱ्या काळामध्ये प्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं अनालिसिस करण्यासाठी मी इथे निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आज काय झालं आपण इथे बघू शकतो इथे अगदी क्लिअर कट आपल्याला लक्षात येईल की बँक निफ्टीमध्ये तरी आपल्याला काय झालं आपण जी इम्पॉर्टंट लेवल दिलेल्या ले होत्या ह्या लेवलच्या खाली गेलं परत ह्या लेवलमध्ये राहिलं निफ्टीनं मात्र तसं केलं नाही निफ्टीनं जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल क्लिअर कट ही जी आपल्याला खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती ही आपल्याला रेजिस्टन्स म्हणून ओपनिंगच्या वेळेला आणि नंतर एकदा आपल्याला ही लेवल रेजिस्टन्स म्हणून काम करताना बघायला मिळाली इथे सुद्धा आपल्याला एक टार्गेट खालच्या दिशेनं न येता दोन टार्गेट आली बरोबर तर इथून गॅपडाऊन ओपन झालं वर येण्याचा प्रयत्न झाला रेजिस्टन्स घेतला गेला दोन टार्गेट आली त्यानंतर तुम्ही बघितलं तर एक छोटा बाउन्स झाला प्राईज ऍक्शन बनवून वर गेलं मात्र वर जात असताना ही लेवल पुन्हा एकदा रेझिस्टन्स म्हणून काम केली आणि तुम्ही बघू शकता की इथे प्राइस ऍक्शन बनवून आपण खाली आलो म्हणजे जर तसं बघायला गेलं तर आपल्याला दोन्ही दिशांना याच्यामध्ये ट्रेडिंग होताना बघायला मिळालं हे झालं आज शुक्रवारी बँक निफ्टीमध्ये काय झालं आता आपण निफ्टीचं सुद्धा थोडं विस्तृत अनालिसिस करणार आहे त्यासाठी निफ्टीचा चार्ट सुद्धा मी विकली टाइम फ्रेम मध्ये पहिल्यांदा ओपन करतोय इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला थोडासा आउट करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल ओके इथे जर बघितलं तर हा आ, हा जो लाइफ टाइम हाय आहे हा अजूनपर्यंत आपण टच केलेला नाही आहे अठरा हजार आठशे सत्याऐंशी जो होता आपण इथे बघू शकतो हा हाय किती आहे अठरा हजार आठशे चौसष्ट आहे म्हणजे हा टच झालेला नाही इथे जर बघितलं तर लक्षात येईल अठरा हजार आठशे शहाऐंशी पॉइंट साठ आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की एक रुपयानं एक पॉईंटनं आपण लाईफ टाईम हायला ह्याच्या खाली राहिलो आणि तिथनं आपल्याला पुन्हा सेलिंग आलं मात्र ज्या पद्धतीनं आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसतंय बँक निफ्टीमध्ये आपण काय केलं ही लेवल एकदा ब्रेक केली आहे आणि थोडंसं खालच्या दिशेनं आलो आहे मात्र निफ्टीमध्ये अजून तसं चित्र दिसत नाही आहे बँक निफ्टीमध्ये मागचे चारही आठवड्याच्या कॅन्डल बघितल्या तर आपल्याला रेड दिसत आहेत इथे तसं नाही आहे इथे काय दिसत आहेत तीन रेड दिसत पण हळूहळू मार्केट वरत जाताना दिसतंय इथे रेड झाली पुढची इथे बनली ही पण रेड बनली त्याच्यानंतर तर मोठी ग्रीन बनली आणि आत्ता परत आपण रेड बनतोय दिशा जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येते की आपण इथपासून ही तेजी तेजी, तेजी, तेजी बनवतच वर चाललेलो आहोत तर आता इथे सुद्धा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की लाईफ टाईम हायच्या जवळ असल्यामुळे एकदा थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणं अपेक्षित आहे कुठपर्यंत येऊ शकतं ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो ह्याच्यासाठी आपण फिब रिट्रेसमेंट लेवलचा वापर करू शकतो तर इथे मी काय करतो हा जो हाय पॉईंट आहे तिथपासून हा जो लो पॉइंट आहे इथपर्यंत मार्क करतो आता समजा जसं बँक निफ्टीमध्ये आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे तसं निफ्टीमध्ये येणार असेल तर आपण कुठपर्यंत अपेक्षा ठेवू शकतो तर आपल्याला ही लेवल जी आहे ही लेवल आपल्याला अठरा हजार चारशे शेहेचाळीस म्हणजे अठरा हजार चारशे पन्नास ची लेवल आहे असं समजूया इथपर्यंत खाली येऊ शकतं आणि इथपर्यंत आलं तरी ते एक नॉर्मल प्रॉफिट बुकिंग असणार आहे अगदी हे झालं सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल इथपर्यंत जरी आलं तरी ते नॉर्मलच प्रॉफिट बुकिंग असणार आहे हे गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत फिफ्टी पर्सेंट लेवल ब्रेक होत नाही इथे येऊन इथून खाली जात नाही तोपर्यंत आपल्याला काय म्हणता येईल ही, ही जी तेजी झाली आहे त्यानंतर आपल्याला एकदा प्रॉफिट बुकिंग आले कदाचित इथे येऊन वर जाईल कदाचित तिथपर्यंत खाली येऊन वर जाईल किंवा कदाचित फिफ्टी पर्सेंटला येऊन वर जाईल आपल्याला सांगता येत नाही पण ह्या सगळ्या लेवल आपल्यासाठी ले इम्पॉर्टंट असणार आहेत कोणकोणत्या लेवल आहेत ही सांगितली अठरा हजार चारशे पन्नासची लेवल त्यानंतर ही लेवल आहे अठरा हजार शंभरची आणि ही लेवल आहे सतरा हजार आठशे पन्नासची तर अशा ह्या तीन लेवल आपल्याला इम्पॉर्टंट दिसत आहेत तर आपल्याला बघायचं आता कशा पद्धतीनं मार्केटमध्ये कारण लाईफ टाईम हायच्या जवळ आहे त्यामुळे आपण असं लगेच म्हणू शकत नाही की लगेच पुढच्या आठवड्यात तेजी होऊन हा लाईफ टाईम हाय ब्रेक होईल आणि नवीन लाईफ टाईम हाय बनेल कदाचित थोडंसं प्रॉफिट बुकिंग ज्या पद्धतीनं ही रेड कॅन्डल बनली आहे ही थोडीशी आपल्याला निगेटिव्ह आहे त्यामुळे एकदा पहिलं खाली जाण्याची शक्यता आहे आणि मग त्यानंतर काय ॲक्शन होईल त्यानुसार आपल्याला निफ्टीमध्ये येणाऱ्या काळामध्ये ट्रेड होताना बघायला मिळेल आपल्याला इथे इम्पॉर्टंट लेवल कोणते आहेत हे या विकली अनालिसिसमध्ये लक्षात आलेलं आहे आता आपण काय करूया निफ्टीचा चार्ट हा डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करूया डेली टाइम फ्रेममध्ये जर बघितलं तर तुम्हाला पुन्हा इथे जसं आपल्याला ह्याचा चार्ट दिसतोय बँक निफ्टीचा चार्ट दिसतोय त्याच पद्धतीने इथे दिसतोय तुम्ही अगदी ह्याच्यामध्ये आपल्याला एक ट्रेंड लाईन सुद्धा आपण काढू शकतो ट्रेंड लाईन काढण्याच्या ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आपण समजा हा रे घेतला तर इथून जर अशी तुम्ही ट्रेंड लाईन काढलीत तर तुमच्या लक्षात येईल की अशी जर ट्रेंड लाईन काढली तर आता आपल्याला ब्रेक झालेली दिसते आता ह्याच्यामध्ये काय होईल आपल्याला ट्रेनलाईनच ब्रेकआउट तर आलंय बरोबर आता जर हा लो ब्रेक झाला म्हणजे अठरा हजार ह्या कॅन्डलचा जो लो आहे हा लो आहे आपल्याला अठरा हजार सहाशे सत्तेचाळीस अठरा हजार सहाशे पन्नासच्या खाली जायला लागलं ला, तर आपल्याला काय होऊ शकतं जनरली असं ज्या वेळेला होतं थोडस खाली जातं एकदा वर येतं ह्या लेवलला टेस्ट करतं आणि एन शेप बनवून खाली जातं म्हणजे प्रॉपर पद्धतीनं प्राइस ऍक्शन जर बनली पाहिजे तर आपल्याला का इथे काय झालं पाहिजे एन शेप बनला पाहिजे असा म्हणजे थोडं खाली आलंय एकदा ह्या लेवलला जाऊन पुन्हा रेजिस्टन्स फेस केला पाहिजे आणि मग खाली आलं पाहिजे असं जर झालं तर थोडस आपल्याला प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं अठरा हजार चारशे पन्नास आपण विकली टाइम मध्ये बघितलेलं आहे ही पहिली सपोर्ट लेवल असेल म्हणजे साधारणपणे अठरा हजार चारशे पन्नास ह्या आसपास इथपर्यंत खाली येऊ शकतं त्याच्याही खाली येणार असेल तर साधारणपणे अठरा हजार शंभर पर्यंत म्हणजे इथपर्यंत खाली येऊ शकतं असं चित्र आपल्याला आता सध्या इथे दिसतंय मात्र ही जी ट्रेंडलाईन आपण काढतोय ही ब्रेक झालेली आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची कधीही लक्षात ठेवा जेव्हा ब्रेक होते लगेच सेल करायचं नसतं किंवा आपल्याला एखादी ट्रेंडलाईन दिसते आणि मार्केट न समजा त्याच्यावर आपल्याला असं करत करत त्याच्यावर ब्रेकआउट दिल्या लगेच बाय करायचं नसतं कारण काय होतं ती लाईन एकदा ब्रेकआउट झाल्यानंतर पुन्हा एकदा लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि मग परत जात असताना जेव्हा असा एन शेप बनवतं ह्या पद्धतीनं त्यावेळेला आपल्याला ह्या लेवलला इथे बाय करायचं असतं त्यामुळे समजा इथपर्यंत खाली आलं इथून वर गेलं आणि इथून पुन्हा खाली जात असेल तर ह्या लेवलला आपण काय करणार आहे ह्या लेवलला आपल्याला कॉन्फिडन्स जास्त येऊ शकतो की आता मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू होईल तर ह्या पद्धतीनं आपण इथे विश्लेषण करू शकतो तर माझ्या मते आपण डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा निफ्टीचं अनालिसिस आपण कशा पद्धतीनं करू शकतो हे इथे समजून घेतलेलं आहे आता आपण जाऊया फिन निफ्टीच्या अनालिसिसकडे तर त्याच्यासाठी मी फिन निफ्टीचा चार्ट ओपन करतोय आणि सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया की शुक्रवारी फिन निफ्टीमध्ये कशा अशा प्रकारे मुवमेंट झाली तर त्याच्यासाठी पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलाय थोडंसं झूम करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल फिर निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टी सारखं ओपनिंग झालं ओपनिंगला सुरुवातीला आपल्याला ह्या लेवलचा रेजिस्टन्स घेतला गे गेला जवळजवळ तासभर आपण रेझिस्टन्स घेतला एकदा वर ब्रेक केलं पुन्हा खाली आलो पुन्हा ब्रेक करायचा प्रयत्न झाला पुन्हा खाली आलं पुन्हा वर गेलं एक आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न सुद्धा बनला मात्र हा आपल्याला हा डब्ल्यू पॅटर्न सुद्धा फेल गेला त्यानंतर एक सेलिंग आलं पुन्हा या पहिल्या आपल्याला जी इम्पॉर्टंट लेवल किंवा आपण टार्गेट लेवल दिलेली होती त्या लेवलला आपण सपोर्ट घेतला गेला एकोणीस हजार पाचशे पंचवीसला आणि त्याच्या थोडं खाली येऊन आपण ह्या लेवलच्या आसपास क्लोजिंग दिलेलं आहे तर हे झालं फिन निफ्टीचं शुक्रवारी कशा प्रकारे फिन निफ्टीमध्ये मुवमेंट झाली आता आपण काय करूया फिन निफ्टीच्या चार्ट मध्ये सुद्धा वीकली अँड डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करूया तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मी वीकली चार्ट ओपन करतोय वीकली चार्ट जर आपण बघितला तर आपल्याला एक डोजी कॅन्डल बनलेली दिसते ओके तर ह्या डोजीचा अर्थ काय आहे तो आता आपण समजून घेणार आहोत मात्र त्यापूर्वी थोडंसं आपण ज्या वेळेला विकली टाइम फ्रेम बघत असतो त्यावेळेला आपल्याला थोडा मोठा प्रॉस्पेक्टिव्ह घ्यायचा असतो मोठं पिक्चर आपल्याला डोक्यात घ्यायचं असतं तुम्ही इथे बघू शकता की फिन निफ्टीचा लाईफ टाईम हाय जो आहे त्याच्या आपण अगदी जवळ पोचलो होतो एकोणीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तरच्या आसपास तो, सा तो लाईफ टाईम हाय आहे तर सातशे एकोणऐंशीच्या जवळपास तर तिथपर्यंत आपण पोचलो तो थो या आठवड्यात मात्र त्यानंतर एक सेलिंग आलेलं आहे तर त्यानंतर आपण दुसरी एक लेवल काढूया की जी महत्वाची आहे आता तुमच्या लक्षात येईल <coughs> सॉरी ज्यावेळेला आपल्याला असं होतं की आपण ही एक लेवल बनवली इथन एक मोठं सेलिंग आलं त्यानंतर पुन्हा एक तेजी झाली ही एक लेवल बनवली पुन्हा एक मोठं सेलिंग झालं आता असे जे दोन आपल्याला डोंगर बनलेले दिसत आहेत तर हा जो वरचा झोन असतो हा आपल्यासाठी रेझिस्टन्स झोन असतो तर ही गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची आहे तुम्ही बघू शकता मागचं अनेक आठवडे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ म्हणजे दोन महिने आपल्याला हा झोन जो आहे हा झोन आपल्याला रेजिस्टन्स झोन म्हणून काम करतोय तो झोन कुठला आहे तर एकोणीस हजार पाचशे पंधरा ते एकोणीस हजार सातशे अठ्ठ्याहत्तर आपण असं सा साधारण म्हणू शकतो की एकोणीस हजार पाचशे पासून आपल्याला एकोणीस हजार सातशे पंचाहत्तर पर्यंत तर हा झोन आपल्याला रेझिस्टन झोन म्हणून काम करतोय आता समजा इथे जर बघितलं तर ह्या दोन्ही ठिकाणी बघा सेलिंग आलं ते फास्ट आलं इथे तुम्हाला बघू शकता फास्ट सेलिंग आलं आता इथे जर बघितलं तर तुमच्या लक्षात येते की आपल्याला मार्केटमध्ये आपल्याला किंमत जी आहे ती ह्या आसपास रेंगाळताना दिसते इथून फास्ट खाली येत नाहीये तो त्यामुळे थोडस आपल्याला इथं सावध होणं आवश्यक आहे हा रेजिस्टन्स झोन आहे लाईफ टाईम हायच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न होतोय त्यामुळे रेजिस्टन्स फेस होणारच आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मात्र ज्या पद्धतीनं इथे लगेचच सेलिंग आलं किंवा इथे सुद्धा लगेचच सेलिंग आलं असं आपल्याला इथे लगेच सेलिंग आलेलं दिसत नाही अशा वेळेला मग थोडीशी आपल्या मनात शंका होते की हा अॅक्युमुलेशन झोन असू शकतो लाईफ टाईम हायच्या जवळ असं घडूच शकतं आणि त्यानंतर मार्केट काही दिवसांनी वर जाईल अर्थात त्याची सुरुवात कशी होईल सुरुवात अशी होईल की एकोणीस हजार पाचशेच्या वर आपल्याला एखादी कॅन्डल पहिल्यांदा क्लोज होताना दिसू शकते हे सांगतोय हे अगदी आयडियल सांगतोय असंच होईल असं काही सांगता येत नाही एखाद दिवशी गॅपअप होऊन सुद्धा आपण याच्यावर जाऊ शकतो आणि मग दुसऱ्या वेळेला काय होईल हा जो हाय बनेल हा हाय आपण ब्रेक करू आणि मग एक लाईफ टाईम हाय नवीन बनवू शकतो आणि मग एक ब्रेकआउट आल्यानंतर मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते तर हे झालं आपल्याला आप कशा पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये विकली टाइम फ्रेम मध्ये चित्र दिसते आता आपण काय करूया थोडस खाली येत असताना कोणत्या लेवल इम्पॉर्टंट असतील हे फिब रिट्रेसमेंट लेवल लावून आपण चेक करूया आता तुम्हाला इथे लक्षात येईल बघा मी थोडं आणखी झूम करतो म्हणजे आपल्याला बऱ्यापैकी पिक्चर लक्षात येईल आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ह्या लेवलला सपोर्ट का घेतला जातोय तुमच्या लक्षात येईल बघा इथे सेव्हन म्हणून हे मागचे खाली गेलं किंवा ह्या लेवलच्या जवळ आलं की एक बाउंस बघायला मिळतोय एकोणीस हजार दोनशे दहा अशी ती लेवल आहे एकोणीस हजार दोनशे दहाच्या जवळ आपण अनेक वेळा सपोर्ट का घेतोय त्याचं उत्तर तुम्हाला आता इथे मिळालं असेल मग मा जर मार्केटमध्ये सेलिंग येणार असेल ट्रेंड रिव्हर्सल होणार असेल हा जो ट्रेंड अप ट्रेंड आहे हा आता डाऊन ट्रेंड मध्ये रूपांतरित होणार असेल किंवा थोडस प्रॉफिट बुकिंग येणार असेल तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा खात्री कधी होणार आहे एकोणीस हजार दोनशे दहाच्या खाली आपल्याला एक कॅन्डल क्लोज दिल्यावर हा पहिला ट्रिगर असेल लगेच ट्रेड घ्यायचं आहे का नाही ट्रेड कधी घ्यायचा असतो आपल्याला सर्वसाधारणपणे ज्या वेळेला हा लो बनतो नेक्स्ट कॅन्डलनं हा लो जेव्हा ब्रेक करतो त्यावेळेला आपल्याला तिथे ट्रेड घ्यायचा असतो अदरवाईज काय होतं जसं इथे झालं बघा मी तुम्हाला इथे दाखवतोय ह्या लेवलच्या खाली ह्या आठवड्यात गेलं बघा इथून इथपर्यंत खाली आलं आपण ही लेवल ब्रेक झाली म्हणून लगेच ट्रेड घेतला असता तर आपण लगेच वर गेलो तर त्याच्यामुळे इथे आपल्याला फॉल्स ब्रेकआउट आपल्याला टाळायचं असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे खालच्या बाजूला एकोणीस हजार दोनशे दहा वरच्या बाजूला एकोणीस हजार पाचशे पंधरा ह्या दोन लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करत आहेत ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल वरच्या दिशेनं ब्रेकआउट येईल किंवा खालच्या दिशेनं ब्रेकआउट येईल जेव्हा ब्रेकआउट येईल त्यानंतर आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळू शकते हे झालं आपल्याला आप फिन निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आणि त्याच्यामध्ये आपण सर्व इम्पॉर्टंट लेवल सपोर्ट रेजिस्टन्स सकट बघितलेले आहेत आता आपण काय करूया फिन निफ्टीचा जो चार्ट आहे हा डेली टाईम फ्रेममध्ये ओपन करूया म्हणजे डेली टाईम फ्रेममध्ये फिन निफ्टी आपल्याला काय सांगायचा सा प्रयत्न करते हे आपल्या लक्षात येईल इथेसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीनं चित्र दिसणार आहे तुम्ही जर ही लेवल बघितली एक तर एकोणीस हजार एकशे अडतीसची तर आपल्याला हे लक्षात येते की ह्या लेवलच्या आपण वरच राहतो आहे त्यानंतर वरच्या बाजूला आपण एखादी लेवल बघूया ही लेवल बघितली तर तुमच्या लक्षात येईल की मागचा जवळजवळ दीड महिना आपल्याला या रेंज मध्ये अडकलेला आपल्याला बघायला मिळते खाली एकोणीस हजार सहाशे आपण सहाशे च्या आसपास आहे सहाशे असं समजूया कारण त्याच आसपास आपल्याला म्हणजे ह्या पाचशे पॉइंट मध्ये आपण फिन निफ्टी मागचा जवळजवळ महिना दीड महिना अडकलेली आपल्याला बघायला मिळते जोपर्यंत इथनं वरच्या दिशेनं किंवा इथनं खालच्या दिशेनं ब्रेकआउट येत नाही तोपर्यंत आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मार्केट असं साईडवेजच राहू शकतं आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय होईल इंट्राडेमध्ये किंवा एक शॉर्ट ड्युरेशनसाठी आपल्याला तेजी शॉर्ट ड्युरेशनसाठी आपल्याला मंदी परत शॉर्ट ड्युरेशनसाठी तेजी अशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये ट्रेडिंग होताना बघायला मिळू शकतं तर इथे आपल्याला फिन निफ्टीमध्ये सुद्धा डेली टाईम फ्रेममध्ये कोणत्या लेवल इम्पॉर्टंट आहेत हे आपल्याला आता लक्षात आलेलं आहे तर मायामते हा जो व्हिडिओ होता यामध्ये आपण या तिन्ही इंडेक्सचं विकली आणि डेली टाईम मध्ये अतिशय विस्तृत असं विश्लेषण केलं हे विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल याच्यामुळे तुमच्या ज्ञानात थोडीशी जरी भर पडली असेल तरी नक्की तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवा असतो त्यामुळे लाईक आणि शेअर अवश्य करा त्याच पद्धतीनं जर तुम्ही हा व्हिडिओ अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करा काही जण फक्त सबस्क्राईब करतात शेजारी बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडत नाहीत कारण ते जर नोटिफिकेशन निवडलं तर व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या विना विलंब तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही लगेच तो व्हिडिओ बघू शकता त्यामुळे सबस्क्राईब करून झाल्यावर बेल आयकनला क्लिक करून ऑल अस नोटिफिकेशन निवडायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये मी आता इथेच थांबतोय मी तुमची रजा घेतोय धन्यवाद